नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील पाठामध्ये आपण कास्ट आयर्नचं फ्युजन वेल्डिंग म्हणजेच गॅस वेल्डिंग कास्ट आयर्नचं ब्रॉन्ज वेल्डिंग हे आपण बघितलं आज आपल्याला टेनलेस स्टीलचं फ्युजन वेल्डिंग गॅस वेल्डिंगच्या सहाय्यानं कसं केलं जातं ते आपण बघणार आहोत तसेच स्टेनलेस स्टीलचं वर्गीकरण स्टेनलेस स्टील कुठल्या प्रकारात आपल्याला अवेलेबल होतं त्यामधील कुठल्या स्टेनलेस स्टीलला वेल्डिंग बसू शकतं कुठल्या स्टेनलेस स्टीलला वेल्डिंग बसू शकत नाही तसेच त्याचा फिलर रॉड तिची फ्लक्स त्याची वेल्डिंग क्षमता तसेच रिस्ट्रॉशन कंट्रोल म्हणजे विकृती कंट्रोल त्यानंतर त्यासाठी लागणारे फ्लेम वेल्डिंगची स्वच्छता डिके वेल्डिंग असेल डिके वेल्डिंग हा दोष नेमका कशामुळे होतो हे आपल्याला आज बघावायचं आहे स्टीलचं वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ टेनलेस स्टील टेनलेस स्टील।, स्टील हा घटक किंवा हा धातू लोखंड क्रोमियम आणि निकेल या धातूपासून तयार झालेला आहे म्हणून याला मिश्र धातू असं आपण म्हणतो स्टेनलेस स्टीलमध्ये असलेल्या मूलद्रव्यांच्या टक्केवारीनुसार स्टेनलेस स्टीलचे तीन प्रकार पडतात पहिला फेरिपिक स्टेनलेस स्टील या स्टेनलेस स्टीलला कठिंग करता येत नाही हे चुंबकीय आहे दुसरा मार्टिन साईट याला उष्णतोपचाराच्या साह्यानं कठीण करता येतं हा चुंबकीय आहे आणि तिसरा ऑस्टेन्टिक हा अतिशय चिवट लवचिक वेल्डिंग नंतर अँडलिंग करावे लागत नाही मात्र याच्यावर सौम्य गंज येण्याची शक्यता असते वरील जे दोन प्रकार आहेत फेरीटिक मार्टिन साईट याला पण काय करू शकत नाही वेल्डिंग करू शकत नाही वेल्डिंग फक्त ऑस्टेंटिक ऑस्टेंटिक टेनलेस स्टीलला होऊ शकतं हे जे टेनलेस स्टील आहे हे कसं आहे अतिशय चिवट आहे लवचिक आहे तसेच वेल्डिंगनंतर याला एंडलिंग करावं लागत नाही एंडलिंग करावं लागत नाही तसेच याला सौम्य गंज लागतो स्टेनलेस स्टील दिसायला कसा आहे चकचकीत आहे शुभ्र आहे फेरेटिक आणि मॉर्टिन स्टेनलेस स्टील वेल्डिंग करता येत नाही ऑस्टेंटिक स्टेनलेस स्टीलला अठरा आठ स्टेनलेस स्टील असं सुद्धा म्हणतात म्हणजेच काय अठरा टक्के काय आहे त्याच्यात क्रोमियन आहे आठ टक्के काय आहे निकेल आहे म्हणून अठरा साठ असे या सुद्धा म्हणू शकतो आपण ऑस्टेंटिक आणि जे उरलेलं आहे ते काय आहे आयर्न आहे त्याला पण काय म्हणतो लोखंड असं म्हणतो कोरोझीव परिणामपासून वाचवण्यासाठी कोरोझिव हा जो परिणाम आहे ह्या परिणामांपासून वाचवण्यासाठी त्यामध्ये कोलंबियम टॅटॅनियम मॉल्युबिनियम झिरकोनियम हे काय केली जातात मूलद्रव्ये स्थिरता देण्यासाठी कमी प्रमाणात काय केली जाते टेनलेस्टीलमध्ये मिसळली जातात या स्टीलला आपण काय करू शकतो वेल्डिंग करू शकतो म्हणून ह्या वेल्डिंगला आपण स्टेबिलाइज प्रकारचे स्टेनलेस स्टील किंवा एस एस असं म्हणू शकतो या प्रकारची फिलर रॉडमध्ये सुद्धा मिक्स केली जातात म्हणजे जे जे प्रॉपर्टीज ज्या पदार्थामध्ये आहेत तेच गुणधर्म त्या फिलर रॉडमध्ये मिसळले जातात स्टेनलेस स्टीलचे भौतिक गुणधर्म प्रॉपर्टीज बघायचे आहेत एस एचचे फेरेटिक व मॉर्टिन साईज स्टेनलेस स्टीलचा प्रसरण गुणांक जवळजवळ कार्बन स्टील इतकाच आहे मात्र ऑस्टेटिक स्टेनलेस स्टीलचा प्रसरण गुणांक कार्बन स्टीलपेक्षा पन्नास ते साठ टक्के जास्त असतो म्हणून या स्टीलला वेल्डिंग करताना विकृती मोठ्या प्रमाणात येते कार्बन प्रसरण गुणांक लक्षात आलं काय स्टीलचा प्रसरण गुणांक म्हणजे काय प्रसरण पावतो तो जो गुणांक आहे तो काय आहे फेरेटिक आणि मॉर्टेन साईजचा कसा आहे जवळजवळ कार्बन स्टील म्हणजे लोखंड एवढाच आहे पण ऑस्टेंटिक स्टेनलेस स्टीलचा जो प्रसरण गुणांक आहे तो कसा का आहे कार्बन स्टीलपेक्षा पन्नास ते साठ टक्के काय जास्त आहे म्हणून या स्टीलला आपण काय करू शकतो वेल्डिंग करू शकतो पण वेल्डिंग करताना याला काय होतं वेळीवाकड्यापणा येण्याची शक्यता जास्त असते किंवा डिस्ट्रॉशन येण्याची शक्यता जास्त असते ऑस्टेंटिक स्टीलला उष्णता होऊन क्षमता कार्बन स्टीलपेक्षा चाळीस ते पन्नास टक्के कशा कमी आहे वाहनक्षमता लोखंडापेक्षा कशा कमी आहे सर्व प्रकारच्या स्टेनलेस स्टीलला रंग शुभ्र चकाकी असतो कुठला रंग असतो शुभ्र चकाकी असतो आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग म्हणजे कुठल्याही प्रकारचा डाग त्याच्यावर नसतो त्यानंतर स्टेनलेस स्टीलचं फिलर रोड जे कंटेन्स मेटलमध्ये असतील जे घटक मेटलमध्ये असतील तेच घटक त्या फिलर रोडमध्ये असणार आहेत ते कुठले कुठले आहेत ते आपण बघूया फिलर रॉडमध्ये मॉल्युडियम कोलंबियम झिरकोनियम टॅटेनियम ही मूलद्रव्ये स्थिरता मूलद्रव्य म्हणून वापरली जातात त्यानंतर खास उपचार केलेले फिलर रॉड स्टेनलेस स्टील वेल्डिंगसाठी वापरतात मूळ धातूपेक्षा क्रोमियन धातू एक ते दीड टक्के जास्त प्रमाणात फिलर रॉडमध्ये असावा त्यामुळे क्रोमियम धातूची भरपाई करता येते तसेच वितळण बिंदू दहा अंश सेल्सिअस ते वीस अंश कमी असावा क्रोमियमचं कसं आहे भरपाई करण्यासाठी क्रोमियम धातू त्या फिलर रोडमध्ये काय केला जातो एक ते दीड टक्के जास्त प्रमाणात ठेवला जातो त्यासाठी वापरण्यात येणारे फ्लक्स कुठली फ्लक्स आहे टेनलेस स्टीलसाठी विशिष्ट पावडर फ्लक्स वापरतात या पावडरमध्ये झिंक क्लोराईड या पावडरमध्ये कुठले असते जिंक क्लोराईड पोटॅशियम डायक्रोमेट ही काय असते फ्लक्स फ्लक्समध्ये हे घटक असतात जिंक क्लोराइड आणि पोटॅशियम डायक्रोमेट वेल्डिंग करताना पावडरीमध्ये पाणी मिसळून पेस्ट तयार करून फ्लक्स वापरावे वेल्डिंग करता जी जी पावडर आहे त्या पावडरीमध्ये पाणी मिसळायचं आणि ती काय करायची लिक्विड स्वरूपात असे पेस्ट करायची जसं आपण कोलगेट असतं तसं आणि ते काय करायची ते जो जोडावर किंवा त्या फिल्ड रोडला लावून वेल्डिंग करायचं आहे टेनलेस स्टील वेल्डिंग क्षमता वेल्डॅबिलिटी ऑफ स्टेनलेस स्टील फेरिक आणि माउंटेन साईज स्टीलला वेल्डिंग करता येत नाही कारण का तिची जी रचना आहे ती कशी आहे स्फटिकमय आहे मात्र त्याला काय करता येतं ब्रेझिंग करता येतं ऑस्टिंग स्टिनला चांगल्या प्रकारे वेल्डिंग करू शकतो आपण ऑस्टेंटिक वेल्डिंगला ऑस्टेन्टिक वेल्डिंगला आपण काय करतो चांगल्या प्रकारे वेल्डिंग करू शकतो आधुनिक ज्या गॅस वेल्डिंगच्या ज्या पद्धती आलेल्या आहेत त्या पद्धतीनुसार आपण सगळ्या वेल्डिंगला काय करू शकतो वेल्डिंग करू शकतो मेथड ऑफ कंट्रोलिंग डिस्ट्रॉशन विकृती कशी कंट्रोल करायची माईल स्टीलपेक्षा टिनलेस स्टील उच्च प्रसंग गुरु आणि औष्णिक वाहन क्षमता आहे त्यामुळे स्टेनलेस स्टीलला विकृत वेळेपणा येण्याची जास्त शक्यता असते म्हणजे प्रसरण पावण्याची क्षमता आणि उष्णता वाहून येण्याची क्षमता कशा आहे स्टील स्टेनलेस स्टील जास्त आहे त्यामुळे त्याला काय येतो वेळेवाकडेपणा येण्याची जास्त शक्यता असते म्हणून येऊ नये म्हणून काय करायचं जॉब वेल्डिंग करण्यापूर्वी त्याला वीस ते पंचवीस एम एम ला प्रत्येक ह्याला काय करायचं टॅकिंग करायचं टॅकिंग टॅकिंग करत न्यायचं जॉबला वीस पंचवीस एम एम ला प्रत्येक याला जोडावर टॅकिंग करायचं जॉब जिग किंवा क्लॅममध्ये पकडून वेल्डिंग करावा थंड झाल्यानंतर काय करायचा जीक किंवा क्लॅम खोलावा चिलिंग प्लेट म्हणून जाड तांब्याच्या प्लेट किंवा बार जॉबवर ठेवावे चिलिंग पण डिस्ट्रॉशन कंट्रोल करण्यासाठी ज्या चिलिंग प्लेट आहेत त्या काय करायच्या तांब्याच्या प्लेट किंवा बार काय करायचं जॉबवर ठेवावं यामुळे काय होणार आहे विकृती तुमची कंट्रोल होणार आहे म्हणजे डिस्ट्रॉक्शन कंट्रोल होणार आहे वेल्डिंगची जी कृती आहे किंवा वेल्डिंग करत असताना प्लेटची जाडीनुसार एज प्रिपरेशन कसं करायचं त्या जोडणीला रोड गॅप ठेवायचा थे का नाही टॅकिंग कसं करायचं नोजल साईज कुठली वापरायची व फिलर रॉडचा डायमीटर किती आहे किती वापरावा प्लेटच्या जाडीनुसार ते आपल्याला चार्टमध्ये दिलेलं आहे ते आपण बघावायचं आहे सुरुवातीला प्लेटची जाडी एज प्रिपरेशन जोडणी टॅकिंग पिच नोझल फिलर रॉड एक एम एमची प्लेट असेल तर कुठला करायचा स्क्युअर एज करायचा रूट गॅप नाही वेल्डिंग वीस एम पत्र मारायचं नोझल दोन नंबरचा वापरायचा फिलर रॉड एक पॉईंट दोन डायमीटर असलेला डायमीटर किती आहे एक पॉईंट टू एम एम प्लेटची जाडी एक पॉईंट दोन एम एम आहे प्रिपरेशन स्केवरेजमध्ये करायचं जोडणी रूट गॅप नाही टॅकिंग वीस एम एमपर करायचं नोजल दोन नंबरचा वापरायचा रोड वन पॉईंट टू डायमीटर असलेला रोड वापरायचा त्यानंतर वन पॉ वन पॉईंट फाईव्ह एम एम प्लेटची जाडी असेल तर स्क्वेअर एज करायचा स्क्वेअर एज त्यानंतर रूट गॅप त्याला ठेवायचा नाही वीस एम एमवर काय करायचं टॅकिंग करायचं नोझल नंबर तीन वापरायचा डायमीटर वन पॉईंट सिक्स असलेला फिल्लर वापरायचा तीन एम एम प्लेटचे जाडे असेल तर त्याला सिंगल वी सात डिग्रीमध्ये करायचा रोड गॅप करायचा नाही ठेवायचा नाही वेल्डिंग चाळीस एम एमला मारायचं टॅकिंग काय करायचं चाळीचाळीस एम ने काय करायचं भाग करायचा आणि त्याला टॅग करायचं नोझल नंबर पाच नंबरचा नोजल वापरायचा आणि फिलर रॉड डायमीटर तीनचा वापरायचा फ्लेम सेटिंग न्यूट्रल फ्लेमचा वापर करायचा आहे आपण जे टेनलेसटील वेल्डिंग करणार आहे त्यासाठी न्यूट्रल फ्लेमचा वापर करायचा लेफ्ट वोल्डर टेक्निकचा वापर करून वेल्डिंग करायचं आहे फ्लेम फ्लेमचा जो इनर कोन आहे तो मोल्टन पुलापासून एक ते दीड एम एम अंतरावर धरायचा ब्लोपाय बंगाल ऐंशी ते नव्वद फिलर बँगल तीसशे चाळीस त्यानंतर इनर कोणाजवळ फिलर रॉड धरून मोल्टन पुण्यात मिसळावा इनर कोनजवळ काय करायचं रोड धरून मोल्टन पुण्यात मिसळावा फिलर रॉड पटकन वितळतो इनर कोणाजवळ फिलर रॉड धरून काय करायचा मोल्टन पुण्यात मिसळायचा फिलर रॉड पटकन वितळतो त्यामुळे फिलर रोडला अधिक उष्णता देऊ नये रोलला काय देऊ नये अधिक उष्णता देऊ नये मुल्टण पुलात काय करायचं धरायचं जा, आणि पिलोरोड देत देत काय करायचं डिपॉझिशन करायचं वेल्ड एका रनमध्ये पूर्ण काय मल्टी रन मारू नये काय येतं डिस्टॉर्शन येतं तसेच घालण्याचे चान्सेस असतात म्हणून काय करायचं एका रनमध्ये वेल्डिंग पूर्ण करायचं टेनलेस स्टील एस एस सी वेल्डिंग होण्यासाठी कमीत कमी उष्णता ठेवावी टॅकिंग गरम वेल्डमुळे अधिक उष्णता निर्माण होते आणि टेनलेस्टील गजने गंजविरोधिक गुणधर्माची हानी होते म्हणजे जास्त उष्णता जर टेनलेस्टीलला दिली तर काय होते गंजविरोधक जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माची काय होते हानी होते म्हणून टॅकिंगच्या गरम वेल्डमुळे अधिकची उष्णता निर्माण करू नये किंवा एका रनमध्ये काय करायचं वेल्डिंग पूर्ण करावायचं वेल्डिंग नंतरची स्वच्छता जॉबवरील ऑक्साईड व पापुद्रे करण्यासाठी ग्राइंडिंग पॉलिश वापर करायचा ग्राइंडिंगचा किंवा पॉलिशोबरचा वापर करायचा पापुद्रे काढण्यासाठी किंवा पन्नास भाग पाणी पन्नास भाग हायड्रोलिक ॲसिड आणि झिरो पॉईंट पाच पिकलेट किंवा फेरोक्रिनॉल हे मिश्रण पन्नास टक्के तापमानावर असताना वापरावे म्हणजे हे काय करायचं मिश्रण करायचं आणि पन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंत से, वापरायचं हो आणि त्यामध्ये काय करायचं जॉब बुडवायचा जा, वेल्डिंग झाल्यानंतर तो जॉब काय होणार आहे स्वच्छ होणार आहे आता डिक्के वेल्ड डिक्के वेल्ड म्हणजे काय आणि त्याचा उपयोग परिणामाने उपयोग आपण बघणार आहोत डिक्के त्याचे परिणामाने उपयोग ज्या वेल्डिंगच्या उष्णतेने अकराश्या अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात ऑस्टेटिक स्टील गरम केले जाते अंश सेल्सिअसपेक्षा काय केलं जातं जास्त तापमानात ऑस्टेस्टिक स्टील गरम केली जाते त्यामुळे काय होते क्रोमियम आणि कार्बन यांचं कंबाईन होऊन काय होतं क्रोमियन आणि कार्बन यांचं कंबाईन होऊन थंड होत असताना क्रोम क्रोमकार्बाईट म्हणजे अकराशे डिग्री सेल्सिअसपेक्षा ऑस् ऑस्टेटिक स्टेनलेस स्टीलला जर गरम केलं तर काय होणार आहे क्रोमियन आणि कार्बन हे कंबाईन होऊन क्रोमकार्बाईट तयार होणार आहे किंवा याची रासायनिक गाभिरक्र होऊन क्रोमकार्बाईड तयार होणार आहे त्यामुळं धातूची जी गणण्याची जी क्षमता आहे म्हणजे विरुद्ध करण्याची जी स्टेनलेस स्टीलची जी क्षमता आहे ती कशी होणार आहे कमी होणार आहे त्यामुळला त्यामुळे काय होणार आहे टेनलेस स्टीलला काय होणार आहे गंज लागण्यास सुरुवात होणार आहे याला आपण काय म्हणतो आहे याला आपण काय म्हणतो आहे वेल्ड डिके असं आपण म्हणतोय वेल्ड डिके म्हणजे काय अकराशे डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानास आपण ऑस्टेंटिक स्टील जर गरम केलं तर त्यामध्ये असणारे जे घटक आहेत क्रोमियम आणि कार्बन यांची रासायनिक का प्रक्रिया होऊन क्रोम क्रोमकार्बाईड तयार होईल आणि कार्बाइट या अशुद्ध पदार्थाचा त्या मेटलवर काय होणार आहे परिणाम होणार आहे कशावर परिणाम होणार आहे त्याची जी, जी, जी गंज विरोधक गंज विरोधक जी क्षमता आहे ती काय होणार कमी होणार आहे आणि त्या मेटलला काय होणार आहे गंज लागण्यास सुरुवात होणार आहे तर आपण काय म्हणतो आहे वेल्ड डिके असे आपण म्हणतो मग वेल्ड डिके कमी करण्यासाठी काय करायचं जॉबर उपचार करतात जॉब काय करायचा तायकर नऊशे पन्नास अंश सेल्सिअस ते अकराशे अंश सेल्सिअस पर्यंत काय करायचं गरम करून पाण्यात थंड करतात जॉब काय करायचा नऊशे पन्नास अंश सेल्सिअस ते अकराशे अंश सेल्सिअस पर्यंत गरम करायचं आणि पाण्यात काय करायचं थंड करायचा त्यामुळे काय होणार आहे क्रोम कार्बाइडचे जे क्रोम कार्बाइड तयार झालेलं आहे कशापासून तयार झालं क्रोमियम आणि कार्बन यांच्यापासून जे क्रोम कार्बाइड तयार झालेलं आहे त्यांचं काय होणार आहे पापुद्रे काय होणार आहेत वेल्ड केलेल्या भागाच्या कडेपासून सुटून पाण्यात पडणार आहेत वेल्ड केलेल्या भागापासून काय करणार सुटून काय पडणार आहेत पाण्यात पडणार आहेत स्थिरता देणारे घटक कोलंबियम मॉलबिनियम झिरकोनियम आणि टॅटॅनियम ही जी मूलद्रव्य आहेत किंवा बेस मेटल आहे किंवा फिलोरवाडमध्ये मिसळून वेल्ड डिके हा दोष टाळता येतो मूलद्रव्यामध्ये कोलंबियम आहे मॉलिबिडियम आहे झिरकोनियम आणि टॅटॅनियम ही जी मूलद्रव आहेत ही बेसमध्ये बेस मेटल किंवा फिल्र रोडमध्ये मिसळून आपला वेल्ड डिके हा दोष आपल्याला काय करता येतो टाळता येतो या धड्यामध्ये आपण एस स्टेनलेस स्टील फ्युजन वेल्डिंग गॅस वेल्डिंगच्या सायनं कसं करायचं त्यासाठी कुठली फ्लक्स वापरायची त्यासाठी कुठला फिलर रॉड वापरायचा त्याचं एच प्रिपरेशन कसं करायचं त्याची वेल्डिंग स्वच्छता कसं करायची फ्लेम सेटिंग कशी करायची वेल्ड डिके म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे या लेक्चरला टेले स्टील गॅस वेल्डिंग हा लेसन पूर्ण झाला आहे धन्यवाद